एकीकडे आरोप तुमच्यावरती होतोय की तुम्ही कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरनं हे करतायत, तुमचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे. आणि थेटच सांगायचं झालं तर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की तुमचे श्रद्धेय कोण, हा तुमच्यावरचा आरोप होतोय. त्याच्याबद्दल गुणरत्न सदावर्त यांचं काय म्हणणं आहे? मला कायम शरद पवारांच्या राजकारणाची दया आलेली आहे, क्यू आलेली आहे, कारण ते स्तर राहत नाही त्यांच्या राजकारणाला. आरोप हा जरांगे पाटील, मी सांगतो ना, जरांगे पाटील त्यांचा संविधानिक अभ्यास किती आहे, त्यांचा आपल्याकडे झालेली जी चर्चा होती ती चर्चा मी पाहिलेली ह्या अशाच कार्यक्रमामध्ये. बर, त्याच्यामध्ये मला सांगा बैठक कुठे आहे त्यांची, गणिताची बैठक कुठे आहे, आकडेवारीची बैठक कुठे आहे त्यांची, देऊन टाका, त्याला दिलं, आम्हाला दिलं, आम्हाला दिलं, त्याला दिलं. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की मी कुणाचा माणूस आहे आता सांगतो, तुम्ही ऐका. मला तुम्हाला सांगायचंय, महाराष्ट्राला सांगायचंय, आरोप करणाऱ्यांना मला सांगायचंय, प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराचा आहे मी. अखंड भारत मानणारा आहे मी, हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारा आहे मी. आणि या देशाला सब जे ज्या प्रकारचं जे आरक्षणाच्या नावावर खिम्या खिम्यामध्ये म्हणजे आंदोलनांच्या आधारे गुणवत्ता वाढीसाठी कुणीच बोलत नाही, मला आरक्षण द्या, मला आरक्षण द्या, मला आरक्षण द्या, याच्यापासून कुठेतरी मुक्त करणारा आहे मी. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आरोप करणाऱ्यांना सांगायचं आहे, 50% खुल्या वर्गातले जे लोक आहेत, युवक आहेत, युवती आहेत, मी आता तुम्हाला ज्या जाती सांगितल्या त्यांच्यासाठीचा मी व्हॉइस आहे. मग ब्राह्मणाचा व्हॉइस असेल, कोमट्याचा व्हॉइस असेल, लिंगायताचा व्हॉइस असेल, जैनाचा व्हॉइस असेल, शिंद्याचा व्हॉइस असेल, मारवाड्याचा व्हॉइस असेल, गुजरात्याचा व्हॉइस असेल, आणि त्यासोबतच खुले गुणवंत मागास वर्गातले असतील त्यांचा सुद्धा व्हॉइस आहे मी. अशा परत मला म्हणायचं नाही आहे, त्या भवऱ्यासारख्या फिरणाऱ्यांना मला किंमत द्यायची नाही आहे. मी जे आहे ते मी तुम्हाला सांगितलंय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.